झी टी मराठी सातव्या मुलीची सातवी मुलगी चोवीस डिसेंबर भागामध्ये रुपाली सगळे करून तर येते पण नेत्राकडे बघून म्हणते ही अशी का बघते माझ्याकडे आई म्हणते रुपाली जा तू वर आराम कर आणि तुला भूक लागली असेल ना नेत्रा काहीतरी खायला करून देईल ती म्हणते तुम्ही जेवलात का आई आई जराशी चाचरते ती म्हणते काय झालं अजून जेवला नाहीत ती म्हणती नाही रुपाली म्हणते स्वयंपाक झाला नाही का नेत्राला म्हणते काय ग तू कुठे बाहेर गेली होतीस का नेत्राच्या जवळ येते म्हणते काय विचारते मी स्वयंपाक झाला नाही अजून वाजले किती बाहेर गेली होतीस का ती सारखं विचारत असते पण नेत्रा फक्त बघते काहीच बोलत नाही केतकी म्हणते अगं हो हो आल्या प्रश्न काय विचारतेस ती म्हणते मी तुझ्याशी नाही ना बोलत केतकी पुन्हा नेत्राला विचारते बाहेर गेली होतीस का नाही नेत्रा म्हणते हो मी गेले होते बाहेर आई म्हणते रुपाली तू वर जा आणि आराम कर रुपाली हो करते आणि जायला लागते विचार करते नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का म्हणजे अनिलच्या घराबाहेर फोनचा आवाज आलो होता तो आवाज जर नेत्राच्या फोनचा असेल ना तर आता लगेच कळेल ती जाता जाता कानाला मोबाईल लावते नेत्रा बघते म्हणते बाईसाहेब तुम्ही मला का फोन करताय केतकीला आठवतं नेत्रा बाहेरून आल्यावर म्हटलेली असते काकू तुम्हाला मोबाईलचे रिंगटोन बदलता येते का हे आठवल्यानंतर केतकी शॉक होते रुपाली मोबाईलकडे बघून म्हणते तुला लागला का ना माझी मैत्रीणी ना तिला लावत होते फोन चुकून लागला असेल सॉरी पुन्हा फोन लावत म्हणते काय झालं डोक्याचं काहीच कळत नाही नेत्रा म्हणते काकू आपण स्वयंपाकाची तयारी करायची पण केतकी मात्र शॉकून होऊन रुपालीकडे बघत असते ती तिला हलवते म्हणते काकू स्वयंपाकाची तयारी करूया ना ती हो नेत्रा किचनकडे जाते पण केतकी के अजूनही पाटमोरी रुपालीकडे बघत असते वर आल्यानंतर रुपाली फोन करते तो काय लागत नाही ती म्हणते दारू पिऊन कुठेतरी उलातला असेल घोळ घातले नाही काही आणलनी म्हणजे झालं तेवढे ती मागे बघते तर शेखर तिच्याकडे बघत बघत बेडकडे चाललेला असतो ती त्याच्याकडं बघून स्माईल करते आणि जर अशी चाचरते आणि म्हणते लवकर आलात आज तो तो कमाल आहे तुझी नेहमी विचारते लवकर घरी का नाही येत आणि आज आलो तू विचारते का आलात ती नाही नाही तुम्ही म्हणाला होतात ना आज उशीर होईल क्लायंटसोबत डिनरला जायचं आहे तर तो हा ते कॅन्सल केलं मी ती ती का म्हणतो सहज ती म्हणते सहज बरे आहात ना तुम्ही शेखर तो तिच्याजवळ येतो आणि दोन्ही हात लांब करून म्हणतो उत्तम आहे ठणठणीत आहे तू कशी आहेस अशी का बघतेस तीन ती काही नाही कितीतरी दिवसांनी विचारलं शेखर तुम्ही मला कशी आहेस नेत्रा ह्या घरात आल्यापासून तुम्ही असं कधी विचारलंच नव्हतं तिची नाटकबाजी चालू असते शेखर एकटक तिच्याकडे बघतो आणि त्याला नेत्राचा फोन आठवतो बाईसाहेबांचा नवरा सापडला तो, सा तो कपड्याला हात लावतो आणि स्माइल करून म्हणतो मी चेंज करतो थकलोय आदवाय तारशा समोर केसातून हात फिरवत असतो रुपाली जातीमध्ये साहेब तुमच्यासाठी कॉफी आणलीये तो तिच्याकडं न बघता जातो आणि घड्याळ घालत असतो ती हसून म्हणते सॉरी ब्लॅक कॉफी आणली साहेब घ्या ना कॉफी थंड होईल तो पुन्हा निघून जातो ती पुन्हा त्याच्या पुढे म्हणते साहेब काय झालं तुम्ही बोलत का नाही माझ्याशी तो तिच्याकडे बघत असतो ती म्हणते माझं काही चुकलंय का न न तो रागाने नाही म्हणतो आणि किचनमध्ये येतो ती म्हणते साहेब काय झालं तुम्हाला का रागावलेत माझ्यावर तो तो फोन दे तुझा मला मला चेक करायचा आहे फोन ती घाई फोन देते तो तो करू चेक ती म्हणते हो तो फोन नाही चेक करत उभा राहून म्हणतो माझा नंबर नाही का तुझ्याकडे का डिलीट केला तिन्ती नाही आहे तो नाही की आहे ती ते आहे तो म्हणतो माझी चौकशी करण्यासाठी तू मला का, का नाही फोन केला बाबांना काय केला बॉडीगार्ड तुझा विश्वास नाही का माझ्यावर तिनं ती नाही साहेब तो नाही विश्वास तिवंती नाही साहेब विश्वास आहे मग तो म्हणतो फोन बाबांना का केला तू तो हात पुढे करतो म्हणतो फ्रेंड्स ती का पकडं बघते तो कोप घेतो आणि बाजूला ठेवून देतो आणि म्हणतो फ्रेंड्स ती त्याच्या हातात हात देते तो स्माईल करून म्हणतो नाईस आणि नो ओवर थिंकिंग तिला एवढा आनंद होतो ती स्माइल करून मान हलवते तेवढ्या तिचा मोबाईल वाचतो ती हात मागे घेते मेसेज असतो नेत्रा तुझ्या रूम मध्ये मला बोलायचं आधी तिच्याकडे बघतो म्हणते साहेब तुम्ही कॉफी घ्या नाहीतर थंड होईल तो नाही पण शेअर करायची ना माझ्या बरोबर तुला तिन्ती नाही साहेब काम आहे ना जरा तर तो बॉडीगार्ड आधी गोड हसतो मान हलवतो आणि कॉफी घ्यायला सुरुवात करतो एक गोड घेऊन म्हणतो आ शेखर नेत्राची वाट बघत असतो ती आल्यानंतर तो पटकन हाताला धरून आता आणतो आणि म्हणतो नेत्रा मला पटकन सांग काय झालं तुला अनिल विषयी काय कळलंय तुला कुठं सापडलं तो काय करतो कुठे असतो ते देव साहेब मी सगळं सांगते मी आज सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय तो तो डोळ्यांनी पाहिलं म्हणजे काय पाहिलं ते म्हणजे रुपाली बाई साहेब अनेक तो म्हणतो थांब 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 बाहेर जाऊन डोकतो म्हणतो हा काय ती पुन्हा बोलायला लागते तो म्हणतो हळूहळू आणि दारातच उभा राहतो तीन ती साहेब रुपाली बाई साहेब गेल्या अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतात तो पण रुपालीने तो म्हटली तिला अनिल काहीच माहिती नाही ती ते साहेब त्यांना माहितीये ते अधून मधून त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतात आणि त्यांना पैसे सुद्धा देतात आज मी स्वतः पाहिलं ते कुठे राहतात ते तो पहिले घाबरतो म्हणून नेत्रा तुला कळते तू काय म्हणतेस ते खूप मोठा दावा करतेस तू ती ते हो साहेब मी जे पाहिलं ना तेच तुम्हाला सांगते सत्य कधी कधी बाहेर पडणारच होतं ते आज बाहेर पडले तो तो नेत्रा चल माझ्या बरोबर तुम्ही ते नाही साहेब थांबा तो तो नेत्रा आता मला थांबू नको तुम्ही ते साहेब थांबा हे सगळं रुपाली बाईसाहेब समोर असताना झालं ना तर खूप आहे तो तो म्हणजे आणि नेत्रा त्याला काय करायचं ते सांगते खाली रुपाली तेजस्वी बोलत असते तेवढ्या तिला नेत्रा आणि शेखर येताना दिसतात नेत्रा तिच्याकडं बघत बघत किचन मध्ये जाते शेखर मात्र तिच्याकडे संशयाने बघत उभा राहतो रुपाली जराशी घाबरते म्हणते काय झालं असं का बघता तो तो नाही काही नाही आई जेवली तिथे आई तुम्ही आल्याशिवाय जेवणार आहेत का बोलवत त्यांना जेवायला तेजस्वीच्या जवळ येथून म्हणतो आई मिस्टर राज्याध्यक्ष आणि नेत्रा यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे असं वाटत नाही का तुला म्हणजे बघ ना बघावं तेव्हा एकत्र असतात नक्कीच काहीतरी आहे रुपाली म्हणते काय बोलतोस तू आधी म्हटला नेत्रा आणि आधीच काहीतरी आता म्हणतो शेखर शी तो ते हे बघ हे कवच वगैरे नाटकं सगळी त्यांच्या डोक्यात नक्की काहीतरी मोठा घोळ आहे आई तुझं लक्ष ना व्यवस्थित नवऱ्यावर तुम्ही ती काय बोलतोस तू या बाबतीत माझा शेखरवर पूर्ण विश्वास आहे तो हसून म्हणतो विश्वास तर माझ्या बाबांनी ठेवला होता तुझ्यावर काय झालं बोलायच्या गोष्टी असतात सगळ्या तस काय नसतं युद्धात आणि प्रेमात सगळं माप असतं नेत्र येथे म्हणजे बाईसाहेब जेवायला वाढू तिन्थी नको म्हणते त्या ते सुखाने जिवून घ्या तुम्ही त्यावर आणि रुपाली शॉक होतात रुपाली म्हणते म्हणजे ती म्हणते नाही जेवण तयार आहे आरामात जिवून घ्या मी वाटते तेजस डोक्याकडे बोट करताना म्हणतो इला चक्कर बसलाय का तेवढ्या शेखर येतून तेजसला म्हणतो तू नेहमीप्रमाणे बाहेरच जेवणार असील ना तो उठतो काही न बोलता शेखरला खूनच देत देत निघून जातो तों तो रुपाली आपण उद्या बाहेर जाणार ती हसून म्हणते का तंतू तुझ्यासाठी सरप्राईज आहे पण रुपाली मात्र शेखरकडे बघत राहते तर तुम्हाला काय शेखर आणि नेत्राचा हा डाव रुपालीने ओळखला असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद